महाराणी कुठे आहेत? महाराणी त्यांच्या अंतरुणावर पाय पसरून झोपलेत. आणि तुम्ही? मी मैत्रिणीकडे भेटायला. कशाला? त्यांना रील्स बनवता येत नाही ना, कसे बनवायचे ते शिकवायला. फॉलोअर्स वाढलं आम्हाला विसरू नका. हे ऐकून पण नाही घेतलं, ह्याच्यावर वाटतं विसरणार आहे. प्राची, उठा महाराणी. दिवस डोक्यावर आला तरी झोपलायच का अजून? झोपून दे ग, सकाळपासून उठलेच होते, आताच झोपली, त्यात रात्रभर झोप नाही झालंय माझी. का रात्रभर का जागी होतीस? ते वाईतलं पोरग ना, त्याच्यावर चॅट करत बसलेले. वा, लय मोठं काम नाही का केलेलंस तू. बर उठ की आता, माझं तुझ्याकडे काम आहे महत्वाचं. काय काम आहे बोल. अगं त्या सामाजिक पुस्तकं सापडायला झाले. ए मला नाही माहित त्यातलं काय, मी नात घेतली. अगं तुझं नाही काय, गावातल्या कुठल्या तरी पोरीनं घेतले. अच्छा मग ठीक आहे. ते पण त्या समीरसाठी मला का त्रास देते? कारण माझ्यापेक्षा तुझे फॉलोअर्स जास्त आहेत ना म्हणून. असं देत तरी तर समीरसाठी काय मी यायची नाही. समयासाठी नाही ग, माझ्यासाठी तरी चल. नाही हीच का मैत्री? कसलं घाणेरडं ब्लॅकमेल करते. चल तुझ्यासाठी म्हणून येते आता. चालते जा, तोंडावर पाणी मारून घे, मी बाहेर थांबते तोपर्यंत. आवर जा. आता हे म्हणजे असं झालंय का कितक असा गावाला वळस झाले साहेब. काय आता शाळेच्या मास्तरांशी भेटून आलोय, त्यांचा फुल सपोर्ट आहे आपल्याला. काळजी नसावी साहेब, तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता येतो उभा आहे अजून. कॉलेजचं इलेक्शन 100% या वर्षी आपणच मारणार. बर साहेब तेवढे तिकीटच बाय का आमच्या? अहो नाही आपल्याला काय नको, पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दादा आता दादांचं काहीतरी झालं पाहिजे नाही का? बघा तेवढं जमलं तर. थांब ना 2 मिनिट, फोन चालू आहे ना. हॅलो. नाही ना साहेब तुम्हाला नाही हो, तुम्हाला कसं बोलील. तेच जरा पोस्टरचं चाललंय, सकाळपासून आमची चर्चा वगैरे चालली होती ना पोरांची. हो का साहेब, कसं आहे माहिती का, इकडे शिंदेवाडी फाट्यापासून ते तिकडे कराडपर्यंत फक्त आपलेच पोस्टर लागणार. आपल्या पोस्टरशिवाय दुसऱ्या कुठल्याच पोस्टर लावायची कोणाची ताकद नाही. दादा खूप वेळ झाला उभा आहे. तुला वेळ झाला असेल तर निघ, चल थांब की 2 मिनिट. हॅलो. नाही साहेब तुम्हाला नाही हो साहेब, तुम्हाला कसं बोलील मी. तेच कार्यकर्ते ते त्यासाठीच विषय चाललाय. अहो सकाळीच आमची चर्चा झाली, सगळ्या कार्यकर्त्यांनी 100% रुपये दिलेत पोस्टर लावायसाठी. हो नाही पैसे नको तो माघारी, तेवढं फक्त ह्या टर्मला बघा तिकिटाचं. चालते 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 ठीक आहे, ठेवू का साहेब. ओके बोल काय झालं. ती पुस्तकं पाहिलीत का? पुस्तकं सकाळच्या बरी काय देशीची चपटी उपटी मारून आलायस का काय? हा का आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कधी पुस्तकं वाचली नाहीत, तुझी पुस्तक घेऊन काय करणार आम्ही? तसं नाही, मी घेतली का नाही विचारलं, मी पाहिलीत का विचारलं तुम्हाला. नाही नाही आणि पुस्तकं पाहिली तर सांगेल तुला. हा महत्वाची पुस्तकं आहेत, समयाची आहेत, आर्मीची पुस्तकं आहेत ती. हा सांगतो म्हणलंय ना एकदा, 100% सांगतो. बरं बरं चालेल. दादा काही काम असेल तर सांगा. चालेल सांगतो. हा ऐक, संध्याकाळी पोस्टर लावायला जायचंय, फोन करतो आठवणी नाही. हा चालेल चालते चल. राहिले हे कुठं राहिले आता? हॅलो इथे शाळेच्या बाहेर गाडी घेऊन. हा
बॉसमन काका पण म्हणतात त्यांच्याकडे नाही दिली. मग दिली तरी कोणाकडं? मला काय वाटतंय, अक्षय खोटं बोलत असणार. नाही, अक्षय समाजाच्या बाबतीत खोटं नाही बोलणार. पण चुकून बोलला असेल तर? चुकून आणि आर्मीबद्दल अक्षय थोबड्यावरून याला वाटतो आमचा. पण कुणाच्या भावना नाही दुखवत तो. आमचा अक्षय? आता तू उगच काय पण बोलू नको. पुढे काय करायचं ती सांग. पुढे काय करणार, तुम्ही बोलणार तसंच. अक्षय बोलला होता पुस्तकं कुठल्या तरी पुरीकडे दिलेत. आपण प्रत्येक पुरीला विचारायचं का? कशाला? म्हणजे वेळ कशाला घालवते ना. जाऊ. हा चल जाऊया. ए चल की, इथेस ना? हा सर. चल. समय आ? मला वाटतं कुणीतरी आयटम पेश केलं आपल्यासोबत. म्हणजे? चोरलेत पुस्तकं आपली. तुझ्यामुळे झालं असेल. माझ्यामुळं काय? हा मग तुला पुस्तकं आणायला सांगितली होती, तू का दुसऱ्याला सांगितली? मला वाटलं पेट्रोल वाचल. आला पेट्रोलचा. एकदा भरती झालो ना, तुझ्या गाडीची टाकीच फुल करून देतो. तू टाके फुल करणार? करणारच. फक्त भरती होऊ दे. अंकिताचा फोन आहे मला. का? उचलल्यावर कळून थांब. हॅलो. हॅलो. अरे समय का तुझ्याजवळ? कधीतरी माझ्याशी पण बोल की. टाइमपास करायला फोन नाही केला? त्याला दे. त्याच्या फोनवर फोन कर. माझ्याशीतली काही सगळी पोरं मिळेल नाही ती तुला फोन करायला. त्याचा फोन लागत नाही म्हणून तुला केलाय. का माझ्या फोनला काय झालंय? घेतला का? बंद दे. चार्जिंग संपला असं. बोल काय बोलायचंय. अंकित बोल ना. हॅलो. अरे सगळीकडे बघितली र, पण मी आली नाही. पोरींकडे बघितलं का? हो पोरींच्याकडे पण बघितली, पण नाही. माता होईल काहीतरी. कसली भेटतात? तुझ्या बाजूला कोण आहे का? नाही नाही कोण नाही. बर चालते. एक काम कर, तुझा घरी ऊन पण वाढत चाललंय आणि दादा पण जेवला नसेल तेवढं बघ. हा चालते. तू पण ये लवकर घरी. बर बर चालेल. ठेवू का फोन? हा. काय बोलली का माझ्याबद्दल? तू का आमदार आहे का तुझ्याबद्दल बोलाय? तेच रे, तेच व्हायचंय. काय बोलला? काय नाही ग, त्यांना पण नाही मिळाली कुठेच. अच्छा प्राचे, आपण गावातल्या प्रत्येक पोरीच्या घरी जाऊन बघितलं, एक पोरगी सोडून. कोण ग? तुझ्या घरी. काय ग, काय झालं एवढी का घाबरलेस? घाबरली कुठे. आणि अंके, तू आज त्या फालतू पुस्तकांसाठी माझ्यावर संशय घेतलाय. संशय नाही ग, जस्ट विचारलंय मी. जस्ट म्हणे तो समय आणि समयाची फालतू पुस्तकांमुळे तू आपल्या मैत्रीवर संशय घेतलायस. प्राचे, त्या पुस्तकांना पण फालतू बोलू नको आणि समयाला पण. आली मोठी समयाची चमची. चमची नाही ग, आमच्या समयाबद्दल सांगायचं झालं तर माणसं स्वप्न बघतात, समय स्वप्न जगतोय. आई बाबा गेल्यानंतर त्यानं भरतीच्या कशाचा दुसरा विचारच केला नाही ग. जो माणूस प्रत्येक दिवस स्वतःसाठी नाही तर देशासाठी जगतो हे गावातल्या लोकांना कसं समजत नाही ग. आणि ती पोरगी भेटू देच मला, नाही तिच्या झिंजा उपटल्या तर बघ. झिंजा कशाला उपटायच्या तुला? तू तिला समजवू पण शकते.
अगं पण पुस्तकांची अशी मस्ती कोण करत? सापडू दे तिला, नाही बघितली तर बघ. अंके मी जाते. हिला काय झालं आता? आला का? मिळाली का पुस्तक? नाही ना. अरे मग आता काय करायचं? नवीन घ्यावी लागतील. अरे पण पैसे कुठनं आणणार? हे बघ, काय गरज नाही, मी बघतो काहीतरी. तू काय करणार सम्या? दादा तू नको त्याचा लोड घेऊ, आहोत ना आम्ही, बघू. अक्षा, अरे त्या माणसाला फोन करून विचार ना, त्याच्याकडे जास्तीची पुस्तकं असतील तर. दादा त्याचा काहीच उपयोग नाही, मी कालच कॉल केला होता त्याला, तो म्हणला सगळी होती ती पुस्तकं दिली तुम्हाला. हे बघ दादा, आतापर्यंत पुस्तकं नव्हती तर का भरती थांबली होती? वय दिलीच होती ना परीक्षा. अरे पण हे बघ दादा, अरे माणसाचं कसं आहे माहितीये का, तू जाऊ घरी बसून असतो ना तो गरिबी त्रास देते, आणि ज्या वेळेला खरंच मेहनत करतो ना त्यावेळेला नशीब साथ देत. नशीब आणि गरिबी ह्या दोघांची आहे ना एकदम घट्ट मैत्री. तुला तर माहितीच आहे आपलं नशीब कसं. नशीब वाईट नसत रे, तर त्यासमोर हरण हे वाईट असत. हे आपलीच पुस्तक आहे. चोर कुठली? ए चोरी नाही केलेत ते, आमच्या छोटीला सापडलेली, तिला कळलंच नाही कोणाची आहेत. तिने मला विचारलं तेव्हा ते पोस्टर बघूनच मला कळलं तुमचीच असणार म्हणून दिली. थँक्यू. थँक्यू कशाला? असं समज देशाला तुझ्यासारखा एक सैनिक मिळावा म्हणून केलेली थोडीशी मदत. प्राची धन्यवाद बर का. ठीक आहे दादा, निघते मी. अग चहा घेऊन जा की कशाला? नाही तसे पण घरचे वाट बघत असतील ना, येते मी. सम्या आपण या पोरीला वाईट समजत होतो रे, ही तर चांगली निघाली. Oh.